भावना स्वागत करते तुमचं नमस्ते इंग्लंडमध्ये. आज आम्ही अन्नप्राशन सोहळा करतोय विहानसाठी, कारण तो त्या नुकताच 6 महिन्यांचा पूर्ण झाला आणि आता तो सॉलिड फूड खाऊ शकतो. म्हणजे कम्प्लिटली सॉलिड नाही, पार्शली लिक्विड फूड, पण तरी त्याला दुधाच्या व्यतिरिक्त काहीतरी देण्याची वेळ आलेली आहे आणि ते साधनं करता कुठलं त्याच्यासाठी एक छान अन्नप्राशन संस्कार करावेत यासाठी आम्ही भरपूर माहिती मिळवली आणि त्याचा एक मुहूर्त असतो स्पेसिफिक, त्या मुहूर्ताला तुम्ही ते करू शकता. तो आजचा मुहूर्त 13 तारखेचा होता जो आम्ही निवडला आणि त्यासाठीची सगळी तयारी चालू आहे. तर मागे बॅकग्राऊंडमध्ये तुम्हाला दिसत असेल भरपूर मेस आहे, तर इग्नोर द मेस कारण तुम्हाला याच्यानंतर खूप छान बघायला मिळेल. हा आहे माझा भाऊ जो अन्नप्राशनसाठी बोर्ड तयार करत आहे आणि हे आहे तांब्याचा घंगाळ ज्याच्यामध्ये आम्ही बाळाला आंघोळ घालणार आहोत. तर हे आहे बॅकड्रॉप जे माझ्या भावाने आणि बहिणीने मिळून तयार केलेलं आहे. सो यामध्ये आम्ही केळीच्या पानांचा यूज केलेला आहे कारण आमची थीम ही साऊथ इंडियन असणार आहे आणि त्यामध्ये आम्ही शेवंताचे फुलं आणि झेंडूच्या फुलांचा यूज केलेला आहे. अतिशय सुंदर असं डेकोरेशन त्यांनी दोघांनी मिळून केलेलं आहे. तुमच्याकडे सगळं साहित्य असायला हवं आणि छान आहे. थोडी मेहनत लागते पण एंड रिझल्ट खूपच अमेझिंग दिसतो. तर असं काहीतरी बॅकग्राऊंड असणारे बाकीचा मेस आपण इग्नोर करू, मी तुम्हाला फुल अँड फायनल फुटेज थोड्या वेळाने दाखवेल. सो ही माझी बहीण आहे जी आता सध्या फुलांचं यूज करून काही डेकोरेशन करणार आहे, बहुतेक रांगोळी काढत असेल. मला आयडिया नाही आहे कारण ते सरप्राईजच असणार आहे, तिलाच विचारूया काय करणार आहे याचं. आम्ही आता इथे फुलांचा पाथ बनवणार आहे शेवंती आणि झेंडूच्या फुलांचा मिक्स करून आणि त्याच्या आजूबाजूला जेवणाचे पदार्थ ठेवणार आहोत बाळाचे. इथे आहेत बिना कामाची मंडळी जे फक्त काम वाढवायला आलेले आहेत आय थिंक. काय म्हणणं आहे तुमचं? काहीच नाही. या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. काय
अन्नप्राशन अन्नप्राशन संस्कारमध्ये आपण 11 किंवा 21 किंवा 56 प्रकार अशा प्रकारचे पदार्थ बनवून तुम्ही ते बाळकृष्णाला भोग लावत असतात. तर आम्ही इथे 56 प्रकारचे भोग लावण्याचा प्रयत्न केला आणि 56 प्रकारचे वेगळे पदार्थ तिथे ठेवले होते. तुम्ही बाळाला हे सगळं देऊ शकत नाही, पण बाळाला तुम्ही फळांचे ज्यूस देऊ शकतात. ते प्युअर असायला हवे, पाणी न मिसळता. आणि त्याचसोबत तुम्ही बाळाला राईस पुडिंग वगैरे अशा गोष्टी देऊ शकतात. तर ही त्याची सगळ्यात पहिली चव असते आणि ते आम्ही दिलं. पण ते करताना तुम्हाला सगळ्यात पहिले देवाची पूजा करायची असते, अभिषेक करायचा असतो. तर त्यात तुम्ही गणपतीचा अभिषेक करतात, बाळकृष्णाचा अभिषेक करतात आणि अन्नपूर्णेचा अभिषेक करायचा असतो. अशा प्रकारे आम्ही सगळ्यांनी बाळाला खाऊ घातलं आणि सर्वप्रथम मान हा मामाचा असतो. सो मामाच्या हाताने त्याला पहिला घास भरवला गेला आणि त्यानंतर आम्ही एक जस्ट फन म्हणून एक गेम खेळला, ज्याच्यामध्ये बाळापुढे 4 वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी ठेवल्या होत्या आणि बघितलं की बाळ कशाला सगळ्यात पहिले हात लावतो. हे जस्ट फॉर फन आहे. काय झालं म्हणजे माझ्या
थँक यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. इफ यू लाईक द व्हिडिओ प्लीज लाईक शेअर कमेंट अँड सबस्क्राईब टू माय चॅनल. थँक्यू.